गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। शनिवारी सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय ऍक्टिव्हिस्ट नारायण दत्ता नाईक यांच्यावरती करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते आहे। या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं होतं, दरम्यान आता ताब्यात घेण्यात आलेल्याला अटकही करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा हल्ला कुणी केला याचा शोध लवकरच लागण्याची शक्यता आहे। मुख्य संशयित रामगोपाल यादव उर्फ करिया याला पोलिसांनी अटक केली आहे। करिया हा झरीत सांगवाळ इथं राहणारा असून त्याचं वय 40 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे। वेर्णा पोलिसांनी अटकेची कारवाई केली असून त्याची कसून चौकशी केली जाते आहे। सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांच्यावरती शनिवारी जीवघेणा हल्ला झाला होता। या हल्ल्यामध्ये त्यांच्यावरती लोखंडी रॉडने अज्ञातांनी येऊन हल्ला केला। यामध्ये नारायण दत्ता नाईक हे गंभीररीत्या जखमीही झाले होते। त्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी जीएमसीमध्ये दाखल करण्यात आलं। या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं। दरम्यान आता अधिक चौकशीतून एकाला अटक करण्यात आली आहे। नारायण नाईक हे सामाजिक कार्यकर्ते असून ते आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी पंचायत क्षेत्रातील कोमुनिदाद जमिनीवरती बड्या बिल्डरांनी केलेला कब्जा, बेकायदा बांधकाम आदी अनेक महत्वाच्या विषयांवरती आरटीआयच्या माध्यमातून भानगडी उघडकीस आणल्या होत्या। या सगळ्या भानगडी समोर आणण्यामुळे अप्रत्यक्षपणे अनेक शत्रूही निर्माण झाले, त्यातून त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्यानेच हल्ल्यानंतर नारायण नाईक यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये आणण्यात मदतही केली होती। हा व्यक्ती कॅमेऱ्यातही कैद झालाय, त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे याचं गूढ अधिकच वाढलंय। पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत हे या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून काम करत आहेत। दरम्यान पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांच्याकडे या हल्ल्याप्रकरणी महत्वाची माहिती घटनास्थळी असलेल्या विशाल नाईकने सुपूर्द केली होती। त्यानंतर रामगोपाल यादव उर्फ करिया याला अटक करण्यात आली आहे।